नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पाचवी ते दहावी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांचेही व्हिडिओ अपलोड करत आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सव्वी विषय इतिहास पाठ क्रमांक नऊ दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया प्रश्न एक पाहू एक सातवान राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत उत्तर आईचे दोन कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव उत्तर कुंतल प्रश्न दोन पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा पल्लव कांची चालुक्य एवळ बदामी पट्टदकल सातवाहन अजिंठा नाशिक कारले, भाजे जुन्नर कानेरी प्रश्न तीन खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा सातवाहन पांड्य चालुक्य वाकाटक पल्लव मदुराई प्रतिष्ठान कांचीपुरम वातापी। एक राजसत्ता सातवाहन राजधानी प्रतिष्ठान दोन राजसत्ता पांड्य राजधानी मदुरई तीन राजसत्ता चालुक्य राजधानी वातापी चार राजसत्ता पल्लव राजधानी कांचीपुरम प्रश्नचार पाठातील कोणत्याही तीन चित्रांचे निरीक्षण करून तुम्हाला काय माहिती मिळते ते तुमच्या शब्दात लिहा अजिंठा येथील एक लेणे अजिंठा येथील बोधिसत्व पदंपानी वेरूळ येथील कैलास लेणे उत्तर अजिंठा येथील एक लेणे अजिंठा येथील बोधिसत्व पदंपानी वेरूळ येथील कैलास लेणे या तीन चित्रांचे निरीक्षण केले असता आपल्याला त्या काळातील कलेचे दर्शन होते चित्रातील जिवंतपणा दिसतो मोठमोठ्या दगडात केलेले कोरीव व सुबक नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेरते त्या काळातील कला किती प्रगत होती व माणसे किती कुशल होती हे या चित्रांवरून समजून येते प्रश्न पाच खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक दक्षिण भारतात कोणत्या प्राचीन राजसत्ता होत्या उत्तर दक्षिण भारतात चेर पांड्य आणि चोळ तसेच राष्ट्रकूट चालुक्य वाकाटक व सातवाहन या प्राचीन राजसत्ता होत्या दोन मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले उत्तर मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या दक्षिणेकडील प्रदेशातील स्थानिक राजेही स्वतंत्र झाले प्रश्न सहा थोडक्यात उत्तरे लिया एक महेंद्र वर्माची कामगिरी लिहा उत्तर दक्षिण भारतात पल्लव घराण्याची प्रबळ सत्ता होती पल्लव राजघराण्यात महेंद्र वर्मा हा कर्तबगार राजा होऊन गेला त्याने पल्लवांच्या राज्याचा विस्तार केला महेंद्र वर्मा स्वतः नाटककार होता त्याने विविध कलांना प्रोत्साहन दिले दोन त्रिसमुद्र तोय वाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा उत्तर एक त्रिसमुद्र म्हणजे बंगालचा उपसागर हिंदी महासागर आणि अरबी समुद्र तोय म्हणजे पाणी दोन समुद्र तोय पीत वाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले आहे असा राजा तीन गौतमी पुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाचे वर्णन नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात या शब्दात केले आहे तीन मुजिरीस बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे उत्तर एक मुजिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरील कोचीनजवळील महत्त्वाचे बंदर होते दोन या बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोम आणि पश्चिमेकडील देशात निर्यात होत असे विद्यार्थ्यांनो आज आपण दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये या पाठाचा स्वाध्य अभ्यासला थँक्यू